मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी दुपारी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. तुम्ही जर मुंबईत किंवा रायगड, ठाणे, पालघर आणि पुढे उत्तर महाराष्ट्र किंवा दक्षिण गुजरातमध्ये राहत असाल तर तुम्हाला वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये काय काळजी घ्यायला हवी, चक्रीवादळांच्या काळामध्ये सामान्य नागरिकांनी काय करायला हवं, यासाठी NDRF म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची जी नियमावली आहे ती काय सांगते ते आपण पाहूया. तुम्ही घराबाहेर असाल तर समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहा. जास्त पावसात जिथे नद्यांना पूर येतो तिथून दूर राहा. सखल भागांमध्ये थांबू नका आणि उंच ठिकाणी वेळेत पोहोचा. तुमचं घर जर पक्कं असेल आणि उंचावर असेल तर तुम्ही तिथे सुरक्षित असण्याची शक्यता असते. पण जर स्थानिक प्रशासनानं तुम्हाला घर सोडून दुसरीकडे जायला सांगितलं तर त्या सूचनांचं पालन करा. वाहनं चालवताना विशेष काळजी घ्या, शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. रस्त्यावरतून जर चालत असाल तर विजेचे खांब, लटकणाऱ्या वायर्स, तारा यांना स्पर्श करू नका. धोकादायक इमारतींच्या जवळ किंवा झाडांच्या जवळ थांबू नका, ती पडण्याची शक्यता असते. तुमच्या घराच्या आजूबाजूच्या स्थितीची पाहणी करा. मृत किंवा उन्मळून पडू शकतील अशी जी झाडं आहेत ती शक्यतो काढून टाका आणि जर ती काढणं शक्य नसेल तर त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वादळाचा डोळा म्हणजे केंद्रबिंदू तुमच्या परिसरावरती असेल तर तेव्हा काही काळासाठी वादळ वाऱ्यापासून, पावसापासून दिलासा मिळतो. पण जेमतेम अर्धा तासच आणि त्या वेळामध्ये तुम्ही दुरुस्तीची काही कामं करू शकता, पण सुरक्षित राहूनच. कारण अगदी थोड्या वेळात पुन्हा उलट्या दिशेने अधिक वेगानं सुद्धा कधीकधी वारा येण्याची शक्यता असते. पक्क्या इमारतीत राहत असाल तर तुम्हाला धोका थोडा कमी आहे, पण तरीही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेलच. घरातल्या फरशा, खिडक्या, दरवाजे खराब स्थितीमध्ये असतील तर त्यांची तातडीनं दुरुस्ती करून घ्या. तुमच्या घरात जर लाकडी फळ्या असतील तर बरं होईल, का त्याचा उपयोग तुम्ही काचेच्या खिडक्यांना आधार देण्यासाठी करू शकता. आणि जर लाकडी फळ्या नसतील तर खिडक्यांच्या काचांना कागद चिकटवून ठेवा, म्हणजे काच फुटली तरीसुद्धा काचेचे तुकडे सगळीकडे पसरणार नाहीत आणि त्यातनं इजा होणार नाही. वादळात वीज पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा कोणाला इजा होऊ नये म्हणून तो खंडित केला जाऊ शकतो. आणि म्हणून अशा वेळेला मेणबत्ती किंवा टॉर्च आणि जास्तीचे बॅटरी सेल्स या गोष्टी तयार ठेवा. रॉकेलचा कंदील असेल तर तो उत्तम, कारण तो वाऱ्यामध्ये सुद्धा जरा बऱ्यापैकी टिकून राहतो. जीवनावश्यक गोष्टींचा थोडाफार साठा करून ठेवा. नुकसान कमी व्हावं म्हणून तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुंबईमध्ये अनेक जण हे तळमजल्यावरती राहतात आणि पाणी चढू लागलं तर त्यांच्या मौल्यवान वस्तू वरच्या मजल्यांवरती शेजाऱ्यांकडे हलवतात. तुम्ही अशा ठिकाणी जर राहत असाल तर आधीच काही सामान दुसरीकडे हलवलं तर फायद्याचं ठरू शकतं, कारण जेव्हा वादळ असतं किंवा वादळी वारे वाहत असतात तेव्हा अचानक पाणी वाढू शकतं. घरामध्ये असणाऱ्या काचेच्या किंवा अणकुचीदार वस्तू, शेतीची अवजारं किंवा बागकामातली अवजारं, रॉकेलचे डबे, फलक अशा गोष्टी वादळात धोकादायक ठरू शकतात, त्या तुमच्यावर आदळू शकतात. आणि म्हणूनच अशा वस्तू हटवून योग्य ठिकाणी नीट झाकून ठेवा. घरातली लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. तुमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला मदत मिळणं वेळेवरती हे थोडंसं सोपं होऊ शकतं. त्याचबरोबर कोणी समाजविघातक कृत्य करत असेल तर त्यापासून त्यांना प्रवृत्त करा, त्याची माहिती पोलिसांना द्या. वादळ थांबलं की त्यानंतर झालेल्या नुकसानाची माहितीसुद्धा प्रशासनाकडे पोहोचवा. त्यांचे नंबर्स तुमच्याजवळ असायला हवेत. आपत्तीग्रस्त लोकांच्या सुरक्षेची माहिती तुम्ही त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला मदत करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपत्ती व्यवस्थापनातले कर्मचारी सांगत नाहीत तोपर्यंत तुमचं घर सुरक्षित निवारा सोडून जाऊ नका. आणि तुम्हाला जर घर सोडण्याची वेळ आली तर त्यासाठी एखादी छोटी बॅग ठेवणं सुद्धा तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. तुमच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून तो डबा बॅगमध्ये तुमच्या जवळ ठेवू शकता, म्हणजे पाण्यामध्ये त्या महत्त्वाच्या गोष्टी, डॉक्युमेंट्स नष्ट होण्याची भीती राहणार नाही. तुमचा फोन चार्ज करून ठेवा, एक्स्ट्रा बॅटरी जवळ ठेवा. संपर्काच्या यंत्रणांवरती परिणाम होऊ शकतो खरं तर जेव्हा वादळ येतं त्यावेळेला, पण कधी कधी कॉल नाही लागला तरी SMS सुरू राहू शकतो. संपर्कासाठी घरामध्ये जर तुमचा रेडिओ असेल तर तो सतत सुरू ठेवा, कारण रेडिओवरती हवामानाची स्थिती आणि इतर सूचना, माहिती प्रसारित केली जात असते आणि ती काळजीपूर्वक ऐका. इतरांना सुद्धा फक्त अधिकृत माहितीच द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत राहा. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लढण्याची तुमची क्षमता ही इतरांना सुद्धा मार्गदर्शक ठरेल. शांत राहिलात तरच हे शक्य. अफवांवरती अजिबातच विश्वास ठेवू नका.
तुम्ही वादळापासून सुरक्षेसाठी काय काळजी घेताय, तुमच्या भागामध्ये NDRF किंवा प्रशासन काय काय करत आहे त्याविषयीची माहिती आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच चक्रीवादळांच्या संदर्भातले विश्वसनीय अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर bbc.com/marathi या आमच्या वेबसाईटवरती आणि आमच्या ट्विटर फेसबुक पेजवरती तुम्हाला ते मिळू शकतील.